आज बनवूया हैदराबादी पनीर. असे हे पदार्थ लग्न समारंभात किंवा पार्टीत बनवले जातात, परंतु असे हे पदार्थ आपण घरी सुद्धा सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि ते सुद्धा अगदी घरच्या साहित्यात अगदी आरामात घरी बनवले जाते. प्रत्येक वेळी रेस्टॉरंट किंवा ढाब्यात जायची गरज नाही आपल्याला. तर हैदराबादी ग्रेव्ही बनवण्याकरता मी काही मसाले घेतलेले आहेत. त्याकरता मी घेतले 3 कांदे, कांद्यांना थोडा कट दिलाय, आलं लसूण घेतलेत, मिरच्या घेतल्यात 5-6, मिरच्यांना सुद्धा थोडी अशी कट दिलेली आहे. आलं लसूण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. तर मी कढईत तेल गरम केलंय, त्यात घालायचं आपण लसूण, कांदे घालायचे, कांद्यांना मधून कट द्यायचं म्हणजे ते आतपर्यंत छान असे गरम होतील आणि फ्राय होतील. आलं पण त्यात कढईत घालायचं आणि हे आपल्याला हलकस परतून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊया आणि थोडेसे फ्राय झाले की आपण त्यात घालायच्या हिरव्या मिरच्या. मिरच्या शेवटी घालायच्या, कारण मिरच्याचा रंग आपल्याला बदलवायचा नाहीये, रंग त्याचा आहे तसंच ठेवायचा आहे. तर इथे छान असं फ्राय झालेलं आहे, मिरच्या आहेत तशाच आहेत, लसणाला मस्त असा कलर आलेला आहे, लसूण छान असं फ्राय झालेलं आहे. आणि आता हे सर्व आपण काढून घेऊया. आणि थोडं आपण हे थंड करून ठेवूया. तर इथे हे सर्व मसाला आपला थंड झालेला आहे. मिरच्या बघा, मिरच्यांचा कलर अजिबात बदललेला नाहीये, लसूण मस्त असं फ्राय झालेलं आहे. आणि आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आणि सोबतीलाच मी घेतली आहे कोथिंबीर, छान अशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आणि कोथिंबीरचे जे देठ असतात, जे गोळे देठ असतात, ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. कोथिंबीर सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घ्यायची. आणि मी पालक घेतले, साधारण अर्धी जुडी पालक आहे ही, ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची. आणि सर्व मसाल्यांसोबत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्यात आपण घालायचं थोडंसं पाणी. पाणी अगदी कमी घालायचं, जितकं जास्त पाणी घालाल तितकं मसाला आपल्याला जास्त शिजवावं लागेल. तर अगदी थोडं पाणी घालायचं आणि मस्त अशी बारीक याची पेस्ट करायची. तर इथे मस्त ग्रेव्ही करता मसाला आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवागार मसाला तयार झालेला आहे. आणि यानेच आपली ग्रेव्ही अगदी रिच बनेल, अगदी मलाईदार बनेल मस्त अशी. तर कढईत तेल गरम केलंय, मी काही घेतले खडे मसाले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, वेलची घेतली आहे, मिरे घेतलंय, 1 चमचाभर जिरं घेतलंय, दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि 2 मसाला वेलची घेतली आहे. तेल छान गरम झालं की त्या गरम तेलात आपण हे सगळे खडे मसाले घालायचे. मी तीच कढई घेतली आणि तेच तेल घेतलंय. मसाले थोडेसे फ्राय झाले की आपण त्यात घालायची ग्रेव्ही. गॅस कमी करायचा ग्रेव्ही घालताना. सर्व ग्रेव्ही त्यात घालायची आणि 2 मिनिटे ही आपल्याला ग्रेव्ही मस्त अशी परतून घ्यायची आहे. छान मसाल्याला छान अशी चकाकी येतपर्यंत आणि तेल छान असं वर येतपर्यंत साधारण 2-1 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही मस्त अशी परतून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली छान अशी परतल्या गेलेली आहे, पण अजून ती पूर्ण आपली शिजलेली नाहीये, तेल थोडं वर आलेलं आहे आणि अजून आपल्याला ती शिजवायची आहे. तर मी यात घातलं 1 टमाटर बारीक कापलेला, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. चाट मसाला घातलेला आहे, थोडी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे मी त्यात, आणि थोडा सांबार मसाला घातलेला आहे, शिवाय जिरा पावडर घातलेला आहे, थोडीशी आपण त्यात कोथिंबीर घालूया, आणि थोडंसं मी त्यात घातलाय किचन किंग मसाला, आणि थोडीशी आपण त्यात घालूया कसुरी मेथी. आणि आता हे सर्व पावडर मसाले आपण मसाल्यात मिक्स करायचे छान मिनिटभर. जर तुम्हाला टमाटर नको असेल, नाही घातला तरीही चालेल, बिना टमाटरने सुद्धा ही भाजी खूप मस्त बनते. तर आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घ्यायचे. आणि आता आपण यात घालायचं अमूलचं फ्रेश क्रीम 2 चमचे. जर तुमच्याकडे अमूलचं फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही मलाई घातली तरीही चालेल, पण ती अगदी फ्रेश असायला हवी, त्याने सुद्धा चवीमध्ये फरक पडतो. तर आता ही मलाई आपण मसाल्यात मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि छान अशी शिजून घ्यायची. आणि हा पूर्ण मसाला आपण 4-5 मिनिट मस्त असा परतून घ्यायचा, छान अशी चकाकी येतपर्यंत आणि छान असं तेल वर येतपर्यंत. जितका छान मसाला परतला जाईल तितकी आपली भाजीला छान असा मस्त कलर येईल. तर 4-5 मिनिटं आपण मसाला मस्त असा परतून घेऊया. तर इथे आपला मसाला परतला जात आहे, तोवर आपण पनीर फ्राय करून घेऊया. तर मी ते घेतलंय छोटं पॅन, त्यात घातलंय थोडंसं तेल आणि नंतर आपण त्यात घालायचं पनीर. तर मी इथे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, त्याचे छोटे तुकडे केलेले आहे.
आणि आता ही पनीर दोन्ही साईडने हलकासा रंग येतपर्यंत आपल्याला परतायचा आहे. खूप डार्क कलरमध्ये परतायचं नाही आहे. हलकासा रंग आला की गॅस बंद करायचा. दोन्ही साईडने अलट पलट करून आपण हे पनीर फ्राय करून घेऊया. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. घरच्यांना अगदी खुश करायचं असेल तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवा. घरचे अगदी खुश होतील. आणि घरात असं वेगळं काही बनवून खायची इच्छा झाली तर तरीसुद्धा ही रेसिपी बनवा. पनीर आपलं इथे मस्त असं फ्राय झालेलं आहे आणि एवढ्याच कलरपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे. गॅस बंद करायची आणि आता हे पनीर आपण काढून घेऊया. तर इथे ग्रेव्हीसुद्धा आपली बऱ्यापैकी छान अशी परतल्या गेलेली आहे. अजूनही 2 मिनिट आपण परतून घेऊया थोडा वेळ. तर त्याकरता मी त्यात घातले थोडंसं गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्याने काय होतं, मसाले छान असे मिक्स होतात आणि छान असे फुलल्या जातात. परत हा मसाला आपण 1-2 मिनिट आपण मस्त असं परतून घेऊया. तर इथे मी टोटल पूर्ण 4 ते 5 मिनिट हा मसाला मस्त असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलाय आणि छान असं तेल वर आलंय. आणि आपल्याला अशीच ग्रेव्ही हवी आहे, असाच कलर हवा आहे. परत हे मिक्स करून घेऊया. तुम्ही ग्रेव्ही बघा किती मस्त झाली आहे. आणि आता आपण यात घालायचं पनीर. जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते पनीर आपण यात घालायचं. मीठ घालायचं अगदी गरजेनुसार, चवीनुसार. आणि हे मिक्स करून घ्यायचं. घरी एखादी कार्यक्रम असेल, एखादी पार्टी असेल तर अशी ही असा हा पदार्थ बनवा. खूप मस्त लागतो. आणि होतं काय, असं रेसिपीचं नाव किंवा एखाद्या पदार्थाचं नाव ऐकल्यावर असं वाटतं रे बापरे यात आपल्याकडे एवढे सगळे मसाले असतील की नाही, यात कुठले मसाले जातात. पण असं काही नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण असे पदार्थ घरी बनवू शकतो आणि तेही अगदी उत्तम पद्धतीने बनवू शकतो. थोडं पाणी घातलंय मी गरम, आणि गरम पाणी घालून हे आपण 2 मिनिटे परत आपण शिजवून घेऊया, परतून घेऊया. थोडंसं पनीर घातलंय मी किसलेलं, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला सुद्धा पनीरची छान अशी चव येईल. आणि ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, नान, कुलचा, पराठा का साधे पराठे, जीरा राईस, मस्त लागते. तर इथे मी भाजी पाणी घातल्यानंतर मस्त अशी 2-3 मिनिट शिजवून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इतक्या वेळ भाजी शिजवली तरी पनीर आपलं कुठेही तुटलेलं नाही आहे. ग्रेव्ही मस्त अशी मलाईदार ग्रेव्ही झाली, अगदी रिच ग्रेव्ही झाली आहे. कलर मस्त आलाय, तेल छान वर आलेलं आहे. इथे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे.